नमस्कार, सिंधुजन अकादमी यांच्या वतीनं आज सोमवार दिनांक 8 मार्च 2021 रोजी व्याख्यानमालेचं 159वं पुष्प गुंफण्यासाठी मी अभिलेख अधिकारी गणेश कुमार खोडके, कोल्हापूर पुरालेखागार, आज आपल्यासमोर इथं आलेलो आहे. जो आहे तो जो व्याख्यान बघितला आहे की पुरालेखागार कार्यालयातील शिवकालीन कागदपत्रे थोडीशी दुरुस्ती आज मला याच्यात थोडीशी सुचवायची वाटते. ती म्हणजे विषय खूप मोठा आहे. शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांवरती बोलायचं म्हणजे खूप अभ्यासात्मक वृत्ती आपली असायला लागते. अभ्यासकांचा तो विषय आहे. मी काय स्वतः एक अभ्यासक नाही, संशोधन सुरू आहे, अभ्यास करतोय, पण तसं परिपूर्ण असं आपला अभ्यास म्हणता येणार नाही. पण ज्या दृष्टीने मला शिवाजी महाराज भावले किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास मला आवडला, त्या याच्याप्रमाणे मी आज आपल्यासमोर या सगळ्या विषयाची मांडणी करतोय. थोडंसं विषयामध्ये बदल मी काय केलाय की पुरालेखागार कार्यालयातील कागदपत्र, शिवकालीन कागदपत्र हा विषय खूप मोठा आहे. कारण शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांचं जर आज आमच्या पुरालेखागार कार्यालयाच्या दृष्टीने जर विचार केला तर सरासरी 30 ते 35 अस्सल कागदपत्र शिवाजी महाराजांच्या काळातली पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे आणि प्रत्येक पत्रावरती जर अगदी संक्षिप्तपणे जर विचार करायचा म्हटला, त्याच्यावरती आकलन करून अभ्यास करून बोलायचं म्हटलं तर या एका व्याख्यानामध्ये तो विषय पूर्ण होण्यासारखा नाही आहे. म्हणून हा विषय मी थोडासा शॉर्ट केलाय. आणि तो विषय केलाय तो म्हणजे कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयातील शिवकालीन कागदपत्रे. कारण कोल्हापूर पुरालेखागार म्हटलं की बऱ्याच त्याच्यामध्ये एक इतिहास दडलेला आहे म्हटलं तरी चालेल. कारण महाराणी ताराबाईंनी ज्यावेळी कोल्हापूर संस्थांची स्थापना केली 1710 मध्ये, त्या 1710 पासून ते 1949 पर्यंतची 350-400 वर्षाची कागदपत्र ही आपल्या या कोल्हापूर पुरालेखागारमध्ये जतन केलेली आपल्याला बघायला मिळतात. आणि या पुरालेखागार कार्यालयाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे शिवाजी महाराजांची अस्सल 10 पत्र ही आपल्या पुरालेखागार कार्यालयात कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. थोडस शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांचा विचार करण्याच्या अगोदर आज सगळे या चर्चासत्रामध्ये जे सहभागी झालेले आहेत ते सर्वच इतिहास अभ्यासक असतील असं नाही आहे. तर जे लोक इतिहास अभ्यासक नाही आहेत किंवा इतिहासाची आवड असणारे आहेत त्यांना थोडस पुरालेखागार कार्यालयाबद्दल मी सांगू इच्छितो. पुरालेखागार कार्यालय हे महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक कार्य विभाग जो आहे, या सांस्कृतिक कार्य विभागामध्ये पुरालेखागार कार्यालयाचं एक विभाग आहे आपला, पुरालेख संचालनालय या नावानं. या पुरालेख संचालनालयाची महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी कार्यालय, विभागीय कार्यालय, मुंबईचं मुख्य कार्यालय, त्यानंतर पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद. या 5 कार्यालयामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सर्व सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक, प्राचीन असा सगळा इतिहास इथे दडलेला आहे. मुंबई पुरालेखागारचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर ब्रिटिशांची राजवट आपल्या भारतावरती ज्यावेळी निर्माण झाली किंवा ती स्थापन झाली त्या काळापासूनची अगदी ब्रिटिशांची राजवट आपल्या भारतावरून निघून जाईपर्यंतची म्हणजे 1947 पर्यंतची सर्व कागदपत्र ब्रिटिश आमदानीतली आपल्याला बघायला मिळतात, ती मुंबई पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर पुणे पुरालेखागार आहे. तर पुणे पुरालेखागाराचं महत्व सांगायचं झालं तर महाराणी ताराबाई आणि सातारकर शाहू यांच्यामध्ये जो काही सत्ता संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून 2 गाद्या वेगळ्या झाल्या आपल्या मराठी साम्राज्याच्या, तर त्यानंतर मराठी साम्राज्याचे 2 विभाग झाल्यानंतर एक विभाग झाला तो सातारेमध्ये सातारकर शाहू महाराजांच्या येणं आणि दुसरा विभाग झाला तो महाराणी ताराबाईंच्या कोल्हापूर संस्थांच्या विभागानं. तर सातारकर शाहू महाराजांच्या काळातली जी काही कागदपत्र निर्माण होत गेली आणि पुढं याच सातारकर शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा नंतर पेशव्यांची कारकिर्द जी आपल्या सातारेमध्ये सुरू झाली, पुढं तोच कारभार पुण्यामध्ये विभागला गेला किंवा पुण्यामध्ये तो सत्तांतर झाला, तर या सगळ्या याची कागदपत्र आपल्याला जी बघायला मिळतात ती पुणे पुरालेखागारमध्ये बघायला मिळतात. पुणे पुरालेखागार नंतर तिसरा विभाग जो आहे तो कोल्हापूर पुरालेखागार. मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराणी ताराबाईंच्या काळापासूनची
ते अगदी कोल्हापूर संस्थान ज्यावेळी भारत सरकारमध्ये विलीन झालं 1 मार्च 1949 ला, तर या 350-400 वर्षापूर्वीची कागदपत्र ही आपल्याला कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर औरंगाबाद मराठवाडा पुरालेखागार आपण त्याला म्हणतो, त्या ठिकाणी निजामकालीन कागदपत्र उर्दू आणि फारसीमधले आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यानंतर विदर्भ पुरालेखागार जे आपलं नागपूरमध्ये आहे, त्या ठिकाणी नागपूरकर भोसले असतील, खापर्डे असतील, यांच्या संदर्भातली बरीचशी कागदपत्र आपल्याला नागपूर पुरालेखागारामध्ये बघायला मिळतात. कार्यालयाचं सगळ्यात महत्वाचं कार्य जे आहे ती या ऐतिहासिक दस्तऐवजांचं संकलन करणं, त्यांचं व्यवस्थितरित्या जतन करणं आणि संशोधकांना ती उपलब्ध करून देऊन त्याचं सूचीकरण करून ते प्रकाशित करणं, हे आपल्या पुरावलेख विभागाचं खूप मोठं काम आहे. एका शब्दात सांगायचं झालं तर कलेक्शन, प्रिझर्वेशन आणि पब्लिकेशन हे आपलं ध्येय आहे पुरावलेख कार्यालयाचं. या याच्यानुसार आपलं काम सुरू आहे. पुरालेखागार कार्यालयातल्या कागदपत्रांचं जी मधले आहेत, फारसीमधले आहेत, इंग्रजीमधले आहेत, तर याचं दररोज आपले इथले कर्मचारी जे आहेत या कार्यालयातले सूचीकरण करत असतात, त्याचे इंडेक्स तयार करत असतात. हे इंडेक्स करण्यामागचं कारण असं आहे की जे इतिहास अभ्यासक आहेत किंवा इतिहास संशोधक आहेत, तर त्यांना त्यांच्या विषयाच्या अनुषंगानं कागदपत्र शोधण्यासाठी एक सफलता सुसूत्रता यावी, अगदी सोप्या याच्यामध्ये त्यांना ती कागदपत्र सहजासहजी उपलब्ध व्हावी, त्या दृष्टीनं प्रत्येक विभागाचं सूचीकरण करणं हे काम आपल्या पुरावलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं दररोज सुरू असतं. त्याचबरोबर ही जी काही ऐतिहासिक कागदपत्रं आहेत, या कागदपत्रांमधले महत्त्वाचे विषय असतील, जसं आज आपण कोल्हापूर म्हटलं तर कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. कोल्हापूरचं एक आपण जर म्हटलं तर एक आश्रयस्थान आपण त्यांना म्हणू शकतो. तर त्या राजर्षी शाहू महाराजांच्या काळातली जी काही कागदपत्रं आहेत, त्या कागदपत्रांमधली काही निवडक शाहूकालीन आदेश जे आहेत, त्या आदेशांचं संकलन करून त्याचे एक 2 खंड आपण शाहू महाराजांच्या काळातल्या कागदपत्रांची प्रकाशित केले कोल्हापूर पुरालेखागारच्या वतीने. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र राजाराम महाराजांच्या काळातली काही निवडक आदेशांचं संकलन करून ते आपण प्रकाशित केले. त्याचबरोबर राजाराम महाराजांच्या काळातली जी भाषणं आहेत, विविध प्रसंगावरती त्यांनी केलेली भाषणं असतील, तर त्या भाषणांचं एकत्रित संकलन करून ती आपण प्रकाशित केलेली आहे. अशा प्रकारे ही कागदपत्र प्रकाशित सुद्धा करण्याचं काम आपला हा पुरावलेख विभाग करत असतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं काम असतं, ते म्हणजे ही जी काही ऐतिहासिक कागदपत्र आहेत, ही इतिहास अभ्यासकांव्यतिरिक्त सर्वसामान्य व्यक्तींना सहजासहजी बघता येत नाही किंवा त्यांचा तो विषय नसल्यामुळे ती सुद्धा सहजासहजी आपल्या कार्यालयाकडे आकर्षित होत नाही. तर अशा लोकांना या कागदपत्रांचं महत्व समजावं. आज कोल्हापूरचा विचार केला तर राजर्षी शाहू महाराजांच्या काळात त्यांची कार्यपद्धती कशी होती, कशा पद्धतीनं त्यांचं कार्य सुरू होतं, याचं जर आपल्याला आकलन करून घ्यायचं असेल तर शाहू महाराजांच्या काळातली कागदपत्र त्यांची निर्मिती कशी व्हायची, शाहू महाराज एका प्रकरणावरती निर्णय द्यायचा असेल तो कसा देत होते, हे लोकांना समजावं यासाठी अशा विषयांवरती आपण ऐतिहासिक कागदपत्रांची प्रदर्शनं पण बऱ्याच ठिकाणी आयोजित करतो. त्याचबरोबर ही जी काही सगळी कागदपत्रं आहेत ही मोडी लिपीमध्ये, तर ही मोडी लिपी इतिहास अभ्यासकांना, सर्वसामान्य व्यक्तींना सहजासहजी वाचता यावी, याचं आकलन करता यावं यासाठी मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुद्धा आपल्या या विभागामार्फत घेतले जातात. या सर्व गोष्टींचं सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की पुरावलेख विभागाचं कार्य हे कागदपत्र जतन करण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं कार्य आहे. आज कागदपत्रांच्या जर सालाच्या याच्यावरनं जर विचार केला कालावधीच्या याच्यानं, तर 1630 पासूनची मुंबई पुरालेखागारमध्ये ब्रिटिश काळातली कागदपत्रं आपल्याला बघायला मिळतात. औरंगाबाद कार्यालयाचा जर विचार केला तर औरंगाबाद कार्यालयामध्ये आपल्या देशातला जर विचार केला तर पहिला सगळ्यात जुना कागद जो आहे तो आपल्या दिल्ली पुरालेखागारमध्ये बघायला मिळतो, आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर जो लागतो तो आपल्या औरंगाबाद पुरालेखागार कार्यालयामधल्या कागदपत्राचा लागतो. 1581 दरम्यानचा तो कागद आहे, तर तो कागद आपल्या महाराष्ट्रातला 1 नंबरचा सगळ्यात जुना कागद आहे. त्यानंतर कोल्हापूर पुरालेखागारमध्ये 1660 पासूनची कागदपत्र जतन केलेली आहेत. अशा पद्धतीनं कोल्हापूरचा म्हणजे किंबहुना महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर या सगळ्या महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्या गोष्टींच्या याच्यावरून जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर पुरालेखागार कार्यालयातली कागदपत्रं ही खूप महत्वाची साधन आपल्याला ठरत आहे. आजच्या आपल्या विषयाबद्दल मी आपल्याला बोलू इच्छितो
की शिवाजी महाराजांची कारकीर्द. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर आज 1630 आपण त्यांचा जन्म पकडू, 1630 ते 1680 या 50 वर्षाचा कालखंड शिवाजी महाराजांना लाभला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, एक सार्वभौम स्वराज्य निर्माण केलं, मराठ्यांना एक क्षत्रिय अंमल दिला, जे एक सार्वभौमत्व आतापर्यंत 300-350 वर्षामध्ये नव्हतं ते सार्वभौमत्व शिवाजी महाराजांनी आज उपलब्ध करून दिलं. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांची कारकीर्द 50 वर्षाची आहे, पण या 50 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी केलेले जे काही कार्य आहे ते आजही आपल्याला प्रेरणादायी ठरते. शिवाजी महाराजांच्या काळातली राज्यव्यवस्था असेल, त्यांनी केलेलं कार्य असेल, सगळ्याच दृष्टिकोनातून घेतलेले त्यांचे निर्णय असतील त्या काळातले, हे आजही आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रेरणा देत आहे. त्यामुळे आज शिवाजी महाराजांच्या नंतर 400-450 वर्षाचा कालखंड उलटला तरी शिवाजी महाराज हे एक आपलं प्रेरणास्थान म्हणून सगळ्या महाराष्ट्राला किंबहुना भारताला ते आज आपल्याला प्रेरणास्थान म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर महाराजांच्या काळातले काही महत्वाचे प्रसंग आहेत, ज्यामध्ये पहिला जर प्रसंग आपण विचार केला तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याची निर्मिती केली, ती करण्यामागचं काय धोरण होतं, कारण याच्या अगोदर 300-350 वर्ष परकीय सत्ताधीश इथं त्यांचा अंमल होताच, पण त्या काळात प्रजा सुखी होती का? तर नाही. प्रजेच्या सुखासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. त्यानंतर अफजल खानाचा वध आहे, अफजल खान वध जो झाला त्याला वधच म्हणायला पाहिजे. का म्हणायला पाहिजे? कारण अफजल खान हा क्रूर होता, कपटी होता, शिवाजी महाराजांच्यावरती आक्रमण करून आलेला होता. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची त्यानं प्रतिज्ञा घेतलेली होती. अशा प्रवृत्तीला आपण राक्षसी प्रवृत्तीच म्हणतो, तर त्याचं वधच होणार. अशा पद्धतीनं अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाची केलेली फजिती असेल, आग्र्यावरून सुटकेचा प्रसंग असेल, पुरंदरचा तळ असेल, पन्हाळा पावनखिंडचा जो रणसंग्राम झाला तो असेल, आणि सगळ्यात महत्वाचा प्रसंग आपल्या मराठ्यांच्या याच्यातला म्हटला तर 6 जून 1674 शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक करून घेतला किल्ले रायगडवरती, तो तर खूप मोठा प्रसंग आहे. अशा या सगळ्या, आणि त्याच्यात सगळ्यात शेवटचं म्हणजे दक्षिण दिग्विजय, हा प्रसंग खूप महत्वाचा आहे शिवकालीन इतिहासाचा जर आपण विचार केला तर. तर हे जे काही सगळे प्रसंग आहेत, या सगळ्या प्रसंगाचं आकलन करायचं असेल, त्याच्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची असेल, तर इतिहास अभ्यासक काय अभ्यास करतच असतं, पण सर्वसामान्य व्यक्तींना त्याची जर जाणीव करून घ्यायची असेल तर या इतिहास अभ्यासकांनी जो काही इतिहास लिहिलेला आहे तो खूप आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरतो. मग ही इतिहास अभ्यासक कशाच्या आधारावरती इतिहास लिहितात हे खूप महत्वाचं आहे. अशा इतिहास अभ्यासकांनी जसं आता पुरालेखागार कार्यालयामध्ये शिवकालीन कागदपत्र आहेत, आमच्या कोल्हापूरमध्ये 18 कागदपत्र आहेत, त्यातली 10 असलं आहेत आणि 9 नकला आहेत. तर या कागदपत्रांचा अभ्यास करून जर एखाद्या इतिहास अभ्यासकाने इतिहास लिहिला असेल, त्या याच्यावरती जर वर्णन केलेलं असेल, त्याचा संदर्भ घेतला असेल, तर अशा कागदपत्रांच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली जी काही पुस्तकं आहेत ही सर्वसामान्य व्यक्तींना शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रेरणादायी ठरतात. आज शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर शिवाजी महाराजांची कारकीर्द 50 वर्षाची आहे, पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दुर्दैवानं, मी दुर्दैवानं हे खूप म्हणजे जाणीवपूर्वक म्हणतोय, तर शिवाजी महाराजांचा इतिहास 50 वर्षाचा आहे, शिवाजी महाराजांची कारकीर्द 50 वर्षाची आहे, पण शिवाजी महाराजांच्या या 50 वर्षाच्या कारकिर्दीमधली जेमतेम 236 कागदपत्र आज इतिहासामध्ये उजेडात आलेली आहे. म्हणून मी दुर्दैवानं म्हटलं का 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांनी 250-300 कागदपत्र निर्माण केली, हा एक दुर्दैवाचा प्रसंग आहे. बऱ्याच इतिहास अभ्यासकांचं याच्याबद्दल दुमत आहे की शिवाजी महाराजांचा जो काही रायगडवरती दप्तरखाना होता तो दप्तरखाना 1689 ज्यावेळी जुल्फिकार खानानं रायगडला वेढा दिला त्या वेढ्यामध्ये तो दप्तरखाना जुल्फिकार खानानं जाळला, म्हणजे रायगडची जी काही नासधूस झाली. बऱ्याच इतिहासामधल्या नोंदी आहेत की त्या जुल्फिकार खानाच्या वेढ्यानंतर 8 दिवस रायगड हा जळत होता. त्यामुळे बऱ्याच अभ्यासकांनी म्हटले की रायगडच्या या जळीत प्रकरणामध्ये इथला दप्तरखाना जळाला किंवा जुल्फिकार खानानं तो जाणीवपूर्वक नष्ट केला. पण तर्कशास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर औरंगजेब जो काही सत्ताधीश होता तो एवढ्या सहजासहजी शिवाजी महाराजांच्या काळातली शिवाजी महाराजांची कागदपत्र जाळून नष्ट करण्यासारखा तो एवढा मूर्ख नव्हता असं मला तरी वाटतंय. कारण सगळ्यात महत्वाचा विचार केला
तर औरंगजेब शिवकालीन कागदपत्र शिवाजी महाराजांचं जे काही दप्तर आहे तो एक एका एका दृष्टीनं जर विचार केला तर ती कागदपत्र पहिल्यांदा तो आपल्याकडे हस्तगत करेल. शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मितीची पॉलिसी काय होती, यासाठी शिवाजी महाराजांना कुणी कुणी मदत केली, शिवाजी महाराजांचा मुलूक काय होता, तिथं महाराजांनी बसवलेली राज्यव्यवस्था काय होती, यामध्ये शिवाजी महाराजांना सहकार्य केलेले त्यांचे मावळे, त्यांचे सहकारी कोण कोण होते, त्यांनी याच्यासाठी काय काय प्रयत्न केले, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्याशिवाय किंवा त्याची माहिती घेतल्याशिवाय औरंगजेबासारखा सत्ताधीश ही कागदपत्र सहजासहजी नष्ट करणार नाही. हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, औरंगजेबासारखा जो काही धोरणी राजकारणी होता त्याला स्वराज्य म्हणजे काही खूप मोठा विषय नव्हता, पण पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील आणि महाराणी ताराबाई असतील, या नेतृत्वांनी औरंगजेबाला एवढं सळोकी पळो करून सोडलं, म्हणजे एवढं इतिहासामधलं एक दुर्दैवी म्हणता येणार नाही त्याला, इतिहासामधलं एक दुर्मिळ उदाहरण आहे की एवढा मोठा सत्ताधीश औरंगजेबासारखा त्या काळातला जर विचार केला तर अखंड जगावरती राज्य करणारा तो एकमेव राज्यकर्ता होता. संपूर्ण जगाची पूर्ण त्याच्याकडं राज्यव्यवस्था त्याच्याकडे होती आणि असं असताना 28 वर्ष तो आपली राजधानी सोडून 28 वर्ष रणांगणावरती त्याला राहायला लागले. हे इतिहासातलं अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे की अशा प्रकारे कुठल्याही राज्यकर्त्याला एखादं शत्रूला नामोहरण करण्यासाठी 28 वर्ष प्रयत्न करायला लागले आणि स्वतः तो सत्ताधीश आपली राजधानी सोडून या डोंगरामध्ये या दुर्मिळ दुर्गम भागामध्ये 28 वर्ष त्याला इथं राहायला लागलं आणि त्याला शेवटी पदरात काय पडलं तर हे स्वराज्य काही नष्ट झालंच नाही, पण त्यालाच इथं शेवटी याच मातीमध्ये शेवटचा श्वास घ्यायला लागला. तर अशा औरंगजेबानं शिवाजी महाराजांच्या बरोबरचा जो काही त्याचा प्रसंग झालेला होता, आग्र्याहून सुटकेचा असेल, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा युद्धाचे प्रसंग झाले, तर औरंगजेबाला शिवाजी महाराज म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. कारण हा एवढासा एक महाराष्ट्रात आलेला शिवाजी हा माझ्यासारख्या सत्ताधीशाला एवढी टक्कर देतोय म्हणजे कोण आहे हा, या औरंगजेबाला लागलेली एक जिज्ञासा होती. त्यामुळे या जिज्ञासेपोटी औरंगजेबासारखा माणूस शिवाजी महाराजांची कागदपत्र ताब्यात आल्यानंतर अनाय स्थिती पण ती कागदपत्र सहजासहजी नष्ट करणार नाही हा माझा दावा आहे. आणि ही कागदपत्र कुठं ना कुठंतरी आजही इतिहासामध्ये दडलेली आहे. त्याचा एक सगळ्यात सबळ पुरावा म्हणजे काय आहे की शिवाजी महाराजांची अष्टकोनी राजमुद्रा जी आहे जी शहाजी महाराजांनी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये तयार करून दिलेली होती, ती एकच राजमुद्रा शिवाजी महाराजांनी आयुष्यभर वापरली असं बऱ्याच लोकांचं मत आहे. पण असा एक संदर्भ एका बकरीमध्ये मिळतो, सभासद बकरीच्या एका नोंदीमध्ये, की त्या व्यतिरिक्त त्या मुद्रेव्यतिरिक्त शिवाजी महाराजांनी आणखीन एक मुद्रा तयार करून घेतलेली होती, ती राज्याभिषेकाच्या कवी परमानंदांनी ती त्यांना तयार करून दिलेली होती. पण इतिहास अभ्यासकांचं मत असं आहे की ती मुद्रा जरी महाराजांनी तयार करून घेतली असेल तरी ती मुद्रा उमटवलेलं पत्र कुठेही आजही उजेडात आलेलं नव्हतं किंवा ती मुद्रा उमटवलेलं कुठेही पत्र दिसलेलं नव्हतं, त्यामुळे ती मुद्रा शिवाजी महाराजांनी वापरलेली नसेल असं अभ्यासकांचं मत होतं. पण आपल्या कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयामधलं कागदपत्रांचं संशोधन करताना एक कागद असा आम्हाला मिळाला की त्यामध्ये महाराणी ताराबाई पुत्र शिवाजी म्हणजे राजाराम पुत्र शिवाजी त्यांच्यापासून ते अगदी शाहू महाराजांच्या पर्यंत सगळ्या छत्रपतींच्या मुद्रा, त्याचबरोबर जे काही सरदार होते, मानकरी होते, जे काही महत्वाची व्यक्ती होते, या सगळ्या व्यक्तींची शिक्के एका कागदावरती उमटवलेले आपल्याला एका कागदाचा बंच आपल्याला मिळाला. त्या सगळ्या मुद्रांचं ज्यावेळी अवलोकन केलं तर त्यामध्ये एक मुद्रा अशी मिळाली की त्या मुद्रेचा काही संदर्भ लागत नव्हता, नेमकी ही मुद्रा कुठल्या छत्रपतींची. तर या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आम्ही शोध घेतला, ज्यावरचं संशोधन केलं, तर शाहू महाराजांच्या काळातला एक अस्सल आदेश आपल्याला मिळाला की शाहू महाराजांनी आपली मुद्रा शककर्ते शिवाजी महाराजांच्या मुद्रेप्रमाणे तयार करून घेण्याबाबतचा आदेश दिलेला होता. आणि त्या मुद्रेचा म्हणजे शाहू महाराजांच्या मुद्रेचा जर आपण अभ्यास केला तर आणि ती मुद्रा आणि जी सभासद बकरीमध्ये एका
नोंदीमध्ये आपल्याला आढळलेली संस्कृत मधला श्लोक आहे शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा, या दोन्हीचं जर आपण पडताळून बघून जर त्याचं अवलोकन केलं तर या दोन्ही मुद्रा अगदी सेम आहे. म्हणजे शककर्ते शिवाजी महाराजांची मुद्रा बघूनच राजश्री शाहू महाराजांनी आपली मुद्रा तयार करून घेतलेली होती हे सिद्ध होत आहे. तर ती मुद्रा शिवाजी महाराजांची दुसरी मुद्रा आहे हे आपण सप्रमाण सिद्ध केलं. आणि ही मुद्रा कोल्हापूर पुरालेखागारमध्ये सुदैवानं आपल्याला एका कागदावरती उमटवलेली बघायला मिळाली. आता जसं भवानी तलवारीचं झालं की भवानी तलवार लंडनमध्ये आहे का साताऱ्यामध्ये आहे का मालवणच्या किल्ल्यामध्ये आहे याच्याबद्दल तर्क वितर्क होत होते. पण आज आपल्या इतिहास अभ्यासकांच्या संशोधनातून आणि सुदैवानं आपले कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक आहेत इंद्रजित सावंत यांच्या संशोधनातून ही बाब उजेडात आली की शिवाजी महाराजांची जगदंबा, भवानी, आणखीन एक अशा तीन तलवारी अस्सल स्वरूपातल्या आज आपल्याला उजेडात आलेल्या. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचे एकापेक्षा जास्त दोन शिक्के असतील, तीन शिक्के असतील, अजून त्याच्यावरती संशोधन व्हायला पाहिजे. पण हे सांगण्यामागचं तात्पर्य काय की शिवाजी महाराजांचं अष्टकोनी मुद्रा असणारं पत्र जर आपण बघतोय पण त्याऐवजी अष्टभुर्जी, ज्याला अष्टभुर्जी शिक्का म्हणतात, त्या शिक्क्याचं सुद्धा पत्र हे कुठं ना कुठंतरी आज आपल्याला बघायला मिळेल अशी एक आपण आशा ठेवूया. आणि त्या दृष्टीनं संशोधन होणं गरजेचं आहे. कोल्हापूर म्हणजे या मगापासून आपण जी चर्चा करतोय तर 236 पत्रांपैकी आपल्या कोल्हापूर पुरालेखागारचा जर विचार केला तर कोल्हापूर पुरालेखागारमध्ये शिवाजी महाराजांची अस्सल 10 पत्र आहेत. आणि दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांची नक्कल स्वरूपामधली 16 पत्र आहेत. याचा जर आपण विचार केला तर एवढ्या मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांची कागदपत्र इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. हे कोल्हापूर पुरालेखागारचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. त्यातली काही पत्र शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सुरू झाला, शिवाजी महाराजांनी एक एक प्रदेश आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली, तर त्यातला सगळ्यात पहिला प्रसंग जो आला तो अफजल खान वधाच्या वेळेचा. कारण अफजल खान हा शिवाजी महाराजांना संपवण्याच्या दृष्टिकोनातूनच आलेला होता. आणि 10 नोव्हेंबर 1659 ती भेट घडली, तो काही इतिहास आता सगळ्याच रिपीट करण्यासारखा नाही आहे कारण तो सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहिती आहे. पण अफजल खानाचा वध केल्यानंतरची पॉलिसी शिवाजी महाराजांची खूप म्हणजे विचार करण्यासारखी आहे किंवा त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखी आहे. ती म्हणजे काय तर शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या एवढ्या मातब्बर शत्रूला नामोहरण केलं त्या दिवशी. त्या ठिकाणी दोनच गोष्टी घडणार होत्या, एक तर म्हणजे शिवाजी महाराज मारले जाणार होते किंवा अफजल खान मारला जाणार होता, या दोनच गोष्टी तिथं होत्या. जर तरचा विषय तिथं आणखीन काहीच तिसरा पर्याय नव्हता. त्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांनी बाजी मारली आणि अफजल खानाला ठार मारलं. तर या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी त्या प्रसंगात जल्लोष न करता किंवा त्या याचा आनंदोत्सव साजरा न करता शिवाजी महाराजांनी त्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून विजापूरच्या आदिलशाहीची होता येईल तेवढी आणखीन वाताहत करावी या दृष्टीनं त्याच रात्री 10 नोव्हेंबर 1659 रात्री पुन्हा मोहिमेला सुरुवात केली. स्वराज्याचं म्हणजे ते महाराजांच्या इतिहासाचा जर विचार केला तर महाराजांच्या प्रत्येक प्रसंगातली पॉलिसी ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असायची. त्यातला हा प्रसंग आहे की 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलं तर तो आनंदोत्सव साजरा न करता महाराजांनी लगोलग सैन्याला आदेश दिले की पुढं कूच करायचा आपल्याला. आणि 10 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 18 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांनी प्रतापगड पासून ते पन्हाळ्यापर्यंतचा एवढा सगळा प्रदेश महाराजांनी 18 दिवसात काबीज केला. या 18 दिवसांमध्ये जो काही प्रदेश आपल्याकडे आला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आदिलशाहीचा प्रदेश होता तो म्हणजे पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती. हा आदिलशाहीचा प्रमुख महसूल मिळवून देण्याचा किंवा प्रमुख महसुलाचा विभाग होता. ही सगळी गावं किंवा ह्या सगळा प्रदेश महाराजांनी एका झपाट्यात तो आपल्या ताब्यात घेतला. आणि याच्यामधली शिवाय कोल्हापूर पुरालेखागारमध्ये उपलब्ध असणारी 2-3 पत्र खूप महत्वाचे. त्या प्रदेशामधलं शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतल्यानंतर तिथली व्यवस्था कशा पद्धतीनं लावली हे शिवाजी महाराजांनी या पत्रांमधून त्यांची पॉलिसी दिसून येते. एक पत्र आहे पहिलं, त्याची तारीख आहे 1660 ते पत्र आहे. 1659 अफजल खानाची स्वारी झाली त्याच्यानंतर लगोलग 1660 पत्र आहे नोव्हेंबर महिन्यातलं. तर त्या पत्राचा आशय असा आहे की निळोपंत मुजुमदार म्हणून जे होते शिवाजी महाराजांचे सहकारी,
तर त्या निळोपंत मुजुमदारांना माहुलीपासून ते भीमगडापर्यंतचा हा सगळा प्रदेश, त्यामध्ये इंदापूर, पुणे, चाकण, सुपे, बारामती हा सगळा भाग त्यामध्ये होता. हा प्रदेश महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर आपल्या स्वराज्यात सामील केला. तर तिथल्या याची व्यवस्था ही निळोपंत मुजुमदारांनी पाहावी या आशयाचं महाराजांचं ते पत्र आहे. त्या पत्राचं महत्व म्हणजे काय की त्या पत्रावरती महाराजांच्या एकाच ठिकाणी किमान 4 ते 5 मूर्तमुद्रा आपल्याला बघायला मिळतात. शिवकालीन कागदपत्र कशी असतील असा आहेत किंवा त्याचं आपण आकलन कसं करावं हे नंतर मी आपल्याला सांगेनच विषयाच्या अनुषंगानं. पण आत्ताच्या या विषयाला अनुसरून मी बोलतोय की शिवाजी महाराजांच्या काळामधलं पत्र लिहिताना पत्राच्या माथ्यावरती महाराजांचा शिक्का असायचा. त्याच्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये त्या काळातले मुख्य प्रधान असतील, सचिव असतील, त्यांचा एक शिक्का असायचा आणि सगळ्यात शेवटी पत्र संपल्यानंतर समाप्ती मुद्रा असायची. तर अशा पद्धतीच्या मूर्त मुद्रा, समाप्ती मुद्रा आपण ज्या म्हणतोय, त्या त्या निळोपंत मुजुमदारांच्या पत्रावरती 4 ते 5 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. हे त्या पत्राचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच कालावधीमधलं पुढच्या याच्यातलं 18 डिसेंबर 1660 खूप महत्वाचं शिवाजी महाराजांचं पत्र आहे. ते म्हणजे हा जो काही प्रदेश महाराजांच्या ताब्यात आला, पुणे, इंदापूर, चाकण, सुपे आणि बारामती, तर या प्रदेशामध्ये अफजलखानाच्या स्वारी अगोदर जी काही हिंदू मुस्लिम लोकांना वतनं चालू होती, ती वतनं पुढे चालू ठेवायची का, हा एक प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला होता. तर तो प्रश्न निर्माण झाल्यानंतर महाराजांनी तो आदेश दिलाय की अफजलखानाच्या स्वारी अगोदर जशा पद्धतीनं ही जी काही वतनं हिंदू मुस्लिम लोकांना सुरू होती ती त्याच पद्धतीनं पुढं पूर्ववत चालू ठेवावी. आज आजच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला, म्हणजे जास्त काही मी याच्यामध्ये खोलात जात नाही, पण हिंदू मुस्लिम दंगली घडवण्यामध्ये किंवा हिंदू मुस्लिमांच्या मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक लोक प्रयत्न करत असतात. मधल्या काळामध्ये कोल्हापूरच्या जवळपास मिरज जे आहे त्या मिरजीमध्ये दंगल झाली. त्या दंगलीचं कारण हेच होतं की अफजलखानाचं पोस्टर अफजलखान वधाचं लावायचं का नाही, शिवाजी महाराजांचे शत्रू हे काय फक्त मोगलच होते का, शिवाजी महाराजांचे शत्रू शिवाजी महाराजांना पूर्ण जीवनामध्ये सगळ्यात जास्त त्रास कुणाकडनं झाला हे सगळ्या इतिहासाला माहिती आहे. हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आप्त पण होते, स्वकीय पण होते, या सगळ्यांच्या याच्यातून शिवाजी महाराजांनी ताऊन सुलाखून स्वराज्य निर्माण केलं. मग मुस्लिम लोकांचं अफजल खान मुस्लिम होता म्हणून शिवाजी महाराजांचे सगळे शत्रू मुस्लिम होते असा ग्रह करून घेण्यामागची काही आपल्याला धारणा नाहीये. शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, पहिली गोष्ट त्या काळात जाती व्यवस्था नव्हतीच, पण आपण म्हणायचं म्हणून आज म्हणतोय की 18 पगड जातींना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. तर या 18 पगड जातीमध्ये मुस्लिम पण होते. मग शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं ते काय मुस्लिम होतं म्हणून का, तर नाही, तो स्वराज्याचा शत्रू होता. अशी बरीच उदाहरणं आहेत. रांझेचा पाटील होता, रांझेच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंग केला. कशासाठी केला? महाराजांना काही तो स्वराज्यासाठी विरोध करत होता का? नाही, स्वराज्यासाठी विरोध हा करतच होता, पण ज्याने त्यानं जे काही बदकृत्य केलेलं होतं त्याची शिक्षा तो स्वराज्यातला जरी व्यक्ती असला, मराठा असला, तरी महाराजांनी त्याच्यासाठी काही त्याला गय केली नाही. महाराजांनी स्वतःच्या मेवण्याचे डोळे काढण्याची आज्ञा दिलेली होती. कशासाठी? तर एका स्त्रीबरोबर त्यांनी चुकीचं कार्य केलं आणि हे स्वतःचा मेवणा असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी ती खपवून घेतलं नाही. अशी इतिहासात बरीच उदाहरणं आहेत. मग प्रतापराव गुजर, प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला सोडून दिले म्हणून प्रतापराव गुजर सरनौबत होते, म्हणजे त्यावेळेचे सरसेनापती होते, म्हणून महाराजांनी त्यांना खलिता पाठवला की त्यांचा तुम्ही पाडाव केल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. अशा पद्धतीनं स्वकीयांना सुद्धा महाराजांनी त्या पद्धतीनं ट्रीट केलेलं होतं. मग मुस्लिम आहे म्हणून अफजल खानाला त्यांनी काय मुस्लिम आहे म्हणून मारलं अशातला काय भाग नव्हता. तर अफजल खानाचं जे काही युद्ध झालं तो एक स्वातंत्र्य युद्ध म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. अशा पद्धतीनं अफजल खानाच्या स्वारीनंतर जो काही हिंदू मुस्लिमांच्या तिथल्या वतनाचा प्रश्न निर्माण झाला, त्या प्रश्नावरती शिवाजी महाराजांनी अगदी मुत्सद्दीगिरीनं ही दोन्ही वतनं, म्हणजे हिंदू लोकांची पण आणि मुस्लिम लोकांची, ही पूर्ववत चालू ठेवावी. त्या आशयाचं ते खूप महत्वाचं 1660 डिसेंबर महिन्यातलं ते पत्र आहे. त्याच्यानंतरच तिसरं पत्र आहे ते 1671 पत्र आहे, 17 मार्च 1671.
चिंतामणी दिवाल व कुणबीन दिवाल त्यांच्यामधील सरंजामाबाबतचं ते पत्र आहे शिवाजी महाराजांचं, त्याच्यावरती पण महाराजांची मूर्त मुद्रा आहे. तर बाबाजी सावंत म्हणून होते त्यांना बादशाही घोडे यांचे जिरतप हे महाराजांनी दिलेले होते आणि चिंतामणी आणि कुणबीन दिवाल यांच्याकडे काही गावं चालवण्याबाबतचा तो सरंजामी तह केलेलं ते पत्र आहे. हे पत्र सुद्धा खूप महत्वाचं आहे 1671-72 दरम्यानचं. त्यानंतर पुढचं पत्र आहे ते कोल्हापूर पुरालेखागार मधल्या शिवकालीन कागदपत्रांमधलं खूप महत्वाचं. दोन पत्र आहेत आता इथून पुढची, त्यातलं हे पहिलं पत्र आहे. ते म्हणजे का, तर या पत्रावरती शिवाजी महाराजांचा अष्टकोनी शिक्का आहे प्रतिपतचंद्र लेखेवचा. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचे प्रमुख शत्रू होते मोगल, तर या मोगलांच्या बरोबर कधीही युद्धाचा प्रसंग येईल त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांनी पत्र आता आपल्याला स्क्रीन आपल्या याच्यावरती स्क्रीनवरती दिसतंय. तर या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी मोगल हे आपल्या स्वराज्याचे प्रमुख शत्रू आहेत, तर या शत्रूशी कधीही युद्धाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो म्हणून महाराजांनी एक स्वतंत्र युद्ध फंड म्हणून काही रक्कम खजिन्यामधून बाजूला काढलेली होती. म्हणजे युद्धाचा प्रसंग कधी उद्भवू शकतोय आणि तसा प्रसंग अचानक उद्भवला तर खजिन्यावरती त्याचा ताण पडू नये म्हणून महाराजांनी एक स्वतंत्र युद्ध फंड म्हणून रक्कम ही वेगळी काढून ती बाजूला ठेवलेली होती. एखादा युद्धाचा प्रसंग झाला अचानकपणे तर या रकमेमधून त्या युद्धाचा खर्च करण्यात यावा अशा पद्धतीने ही महाराजांनी तरतूद करून ठेवलेली होती. 125,000 होऊन जे काही गोळा केले त्यामधले 20,000 होऊन जे होते ते कुडाळ प्रांतातून गोळा केले होते, 20,000 राजापूरमधून गोळा केले होते, 20,000 कोलेमधून गोळा केले होते, 15,000 दाभोळ प्रांतातून गेले गोळा केले होते, 13,000 रुपये पुणे प्रांतातून गोळा केले होते, 10,000 रुपयांची जबाबदारी नागोजी गोविंद म्हणून कोणतरी व्यक्ती होती त्यांच्याकडून गोळा केले होते, जावळीमधून 5,000, कल्याणमधून 5,000, भिवंडीमधून 5,000, इंदापूरमधून 5,000, सुप्यामधून 2,000 आणि कृष्णाजी भास्कर यांच्याकडून 5,000 अशा पद्धतीनं 125,000 रुपयांची तरतूद ही महाराजांनी त्या काळात स्वतंत्र युद्ध फंड म्हणून त्यावेळी केलेली होती. त्याच्यानंतरच या पत्राचं आपण जर आकलन केलं तर वरती आपल्याला माथ्यावरती शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा दिसते आणि खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर मर्यादे विराजतीची मूर्त मुद्रा सुद्धा आपल्याला दिसते. त्यानंतर अशाच पद्धतीचं हे दुसरं पत्र आहे, ते पण 1671-72 काळातलं आहे. हे सुद्धा पत्र वरती शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा, खाली मूर्त मुद्रा आहे महाराजांची. तर या पत्राचा आशय असा आहे की शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं त्यामध्ये महाराजांना सगळ्यात जास्त सहकार्य झालं ते सह्याद्रीकडून, मावळ्यांच्याकडून झालंच, इथल्या लोकांच्याकडून झालंच, हे सगळं ठीक आहे, पण यामध्ये सगळ्यात महत्वाची मोलाची भूमिका जी पार पाडली ती सह्याद्रीनं. तर या सह्याद्रीच्या माथ्यावरती जे काही गड किल्ले निर्माण झाले, जुन्या काळातले काही गड होते, पण त्याचा पुरेपूर वापर जो काही महाराजांनी केला त्या अनुषंगानं स्वराज्य निर्मितीमध्ये खूप महत्वाची भर पडली असं म्हणता येईल आपल्याला. तर अशा पद्धतीनं हे जे काही गड किल्ले आहेत या गड किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी, नवीन बांधकामासाठी शिवाजी महाराजांनी जसं स्वतंत्र युद्ध फंड म्हणून 125,000 होऊन बाजूला काढलेले होते त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं गडांची दुरुस्ती असेल, नवीन बांधणी असेल यासाठी 1,75,000 होऊन एवढी रक्कम ही महाराजांनी गडाच्या दुरुस्तीसाठी आणि बांधकामासाठी वेगळी काढलेली होती. त्यामध्ये सरासरी म्हणजे सुरुवातीला आपण जर बघितलं तर खास 50,000 रुपये हे खास रायगडसाठी महाराजांनी वेगळे काढलेले होते. त्यामध्ये तळी असतील, नवीन घरं असतील, काही किरकोळ कामासाठी असतील, असे 50,000 रुपये महाराजांनी रायगडसाठी वेगळे काढलेले होते. ही काढण्यामागची भूमिका आपल्याला म्हणजे हे पत्राचा कालखंड जर बघितला 1671-72 तर शिवाजी महाराजांनी 1674 आपला राज्याभिषेक करून घेतला आणि महाराजांचं रायगडच्या अगोदर सगळ्यात जास्त वास्तव्य झालं ते रायगड राजगड किल्ल्यावरती झालं.
म्हणजे त्यांचं ऐन उमेदीचा जो काही काळ होता तो सगळा अनुभवला तो राजगडनं अनुभवला. आग्र्यावरून सुटका असेल, शाहिस्तेखानाचा छापा असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, या सगळ्या गोष्टी अनुभवल्या त्या राजगडनं अनुभवल्या. पण राजगडवरती जर आज आपण आजच्या घडीला जरी आपण बघितलं तरी राजगडवरती अशा पद्धतीनं राजधानीचं ठिकाण व्हावं अशासाठी सपाट प्रदेशाची कमतरता फार आहे. वरती बाले किल्ला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छत्रपतींचं वाडा असेल, छत्रपतींचं निवासस्थान असेल, बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी या सगळ्या बघायला मिळतात. पण राजधानीच्या ठिकाणासारखं जे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे, राजधानी, स्वराज्याची राजधानी आपण त्याला म्हणतो, तर अशा ठिकाणावरती जशा पद्धतीनं शिवाजी महाराजांना प्रशासन व्यवस्था पाहिजे होती, तिथं लष्कराची व्यवस्था जी पाहिजे होती, त्या पद्धतीनं राजगडवरती तेवढा प्रदेश उपलब्ध नसल्यानं म्हणून महाराजांनी पुढच्या काळामध्ये ज्यावेळी रायरीचा किल्ला चंद्रराव मोरेंच्या छाप्यामध्ये महाराजांच्याकडे आला, तर या रायरी किल्ल्याचं जे काही तिथलं वैशिष्ट्य आहे ती बघितल्यानंतर एकंदरीत महाराजांनी 1670 पासूनच या रायगड किल्ल्याला राजधानीचं ठिकाण बनवण्यासाठी आपले आपलं कार्य सुरू केलेलं होतं. त्याचा हा खूप मोठा पुरावा आहे की 1,75,000 हुनांमधले 50,000 हुन महाराजांनी रायगडसाठी वेगळे काढलेले होते. त्यामध्ये पुढच्या याच्यातले काही किल्ले ते म्हणजे सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, प्रतापगड आहे, पुरंदर आहे, राजगड आहे, प्रचंडगड आहे म्हणजे तोरणा, आणि कोल्हापूरमधलं दोन महत्वाचे किल्ले आहेत, प्रसिद्धगड उर्प रांगणा आणि त्याचबरोबर विशाळगड, त्यानंतर महिपतगड आहे, सुधागड आहे, लोहगड आहे, सबलगड आहे, श्रीवर्धनगड आहे, कोरीगड आहे, सरसगड आहे, मैदरगड आहे, मनोहरगड, आणि काही रक्कम जी आहे ती किरकोळ कामांसाठी अनावश्यक म्हणजे आवश्यक काय लागतील त्यासाठी. अशा पद्धतीनं महाराजांनी 1,75,000 हून या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी आणि बांधकामासाठी वेगळे काढलेले होते. या म्हणजे आजच्या काळाला जर आपण बघितलं आजच्या या कालखंडामध्ये तर शिवकालीन कागदपत्र असतील, शिवकालीन वास्तू असतील, शिवकालीन वस्तू असतील, ही सगळी आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा देतातच. पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन प्रेरणा देणार आहे ते म्हणजे गड किल्ले. तर शिवाजी महाराजांच्या काळात गड किल्ल्यांचं महत्त्व एवढं आहे की महाराजांच्या आज्ञापत्रातच तो उल्लेख आहे की एखादा किल्ला, एक किल्ला जर आपण व्यवस्थितरित्या बांधून दुरुस्त करून त्याच्यामध्ये व्यवस्थित रसद आपण जर भरून ठेवली तर औरंगजेबासारख्या शत्रूला सुद्धा तो किल्ला घ्यायला 1 वर्ष लागेल. आणि अशा पद्धतीने जर तो स्वराज्य बुडवण्यासाठी स्वतः औरंगजेब जरी इकडे आला महाराष्ट्रात तरी त्याला 1 वर्ष 1 किल्ला घ्यायला लागला, तर आपले 350 किल्ले घ्यायला त्याला 350 वर्ष लागतील. हे महाराजांचं स्वतःचं आज्ञापत्रामधलं वाक्य आहे. हे किल्ल्यांचं महत्व महाराजांनी जाणलेलं होतं, त्यामुळे महाराजांनी सगळ्यात महत्वाचं जे काही आपल्या स्वराज्याची निर्मिती केली त्यामध्ये किल्ल्यांना महत्व, किल्ल्यांचं महत्व ओळखून त्याच्या दुरुस्तीसाठी असेल, त्याच्या भक्कमपणासाठी असेल, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं होतं. त्याचं हे आपल्याकडे एक जिवंत उदाहरण किंवा त्याचा एक सबळ पुरावा म्हणून हे पत्र आपण त्याच्याकडे बघू शकतो. त्यानंतरच पुढचं पत्र जे आहे, तर शिवाजी महाराजांनी जो 1674 आपला राज्याभिषेक करून घेतला तर त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतलेली होती, ती म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहीम. दक्षिण दिग्विजय त्याला आपण कर्नाटक मोहीम पण म्हणतोय, पण या दक्षिण दिग्विजय मोहिमेचं महाराजांचं नेमकं हेतू काय होता हा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण कधी ना कधीतरी या स्वराज्यामध्ये स्वराज्यावरती आक्रमण होऊ शकतं आणि या स्वराज्याप्रमाणेच इतर आणखीन दुसऱ्या ठिकाणी सुद्धा स्वराज्य निर्मिती व्हावी, तो प्रदेश सुद्धा आपल्या अंमलाखाली राहावा, या हेतूनच महाराजांनी महाराष्ट्रानंतर दुसरं टार्गेट जे धरलेलं होतं ते असेल कर्नाटक, म्हणजेच दक्षिण दिग्विजय. या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये महाराजांनी खूप मोठा प्रदेश आपल्या स्वराज्याला जोडून घेतलेला होता आणि त्यामधले काही किल्ले हे ज्यावेळी आपल्या स्वराज्यामध्ये सामील झाले त्यामध्ये महाराजांनी जो काही पत्रव्यवहार केला तो इथनं पुढे आपल्याला बघायला मिळतो. ते म्हणजे पहिलं पत्र आहे 30 जुलै 1677 पत्र आहे. केदारजी जाधव
यांना लिहिलेलं पत्र आहे महाराजांनी. त्या पत्रामध्ये महाराजांनी केदारजी जाधव जे त्यांना तैनाती सरंजामी, त्याचबरोबर लक्ष्माजी माद्रस म्हणून होते त्यांना मुजुमदारकी दिलेली होती. ही कोट उटोळीच्या संदर्भातलं हे पत्र आहे. या पत्रामध्ये त्या काळातले त्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये जे काही किल्ले आपल्याकडे आले तर तिथली सुद्धा योग्य व्यवस्था महाराजांनी लावून घेतलेली होती हे आपल्याला या पत्रावरून दिसून येतं. त्याच्या पुढचं पत्र जे आहे हे यशवंतराव शहाजी कदम नामजात कोट वालगुडानूर यांना दिलेलं पत्र आहे की तिमाजी नारायण जी व्यक्ती होती तर त्यांना त्या किल्ल्याच्या कारभारामध्ये लिहिण्याच्या कामासाठी महाराजांनी नेमलेलं होतं. त्या संदर्भातलं हे पत्र आहे. हे पत्र 1677 म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या दरम्यानच पत्र आहे. त्यानंतरच हे पत्र जे आहे हे 30 जुलै 1677 पत्र आहे. कोट उळूर येथल्या संदर्भातलंच हे पत्र आहे. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या ह्याच्यातलं नागोजी भोसले मुद्राधारी त्यांना लिहिलेलं हे महाराजांनी पत्र आहे. तर त्या पत्रामध्ये महाराजांनी कोट उळूर येथल्या जी काही व्यवस्था लावली त्यामध्ये सरनोबत असतील, तट सरनोबत असतील आणि त्याचबरोबर बारगीर असतील तर या लोकांची जी काही नेमणूक केलेली होती त्या नेमणुकीबद्दलचं हे पत्र आहे. यामध्ये सरनोबत म्हणून जी व्यक्ती नेमलेल्या होत्या त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे ती हरिदास बिन केदारदास तट सरनोबत यांची एक सरनोबत म्हणून नेमणूक केलेली होती. दुसरी व्यक्ती आहे ती यशाजी लखमाजी जाधव म्हणून आहे त्यांना सरनोबत पद दिलेलं होतं. तिसरी व्यक्ती आहे ती मानकोजी पवार यांना तट सरनोबत पद दिलेलं होतं आणि चौथी व्यक्ती आहे ती आनाजी वालकी म्हणून आहे त्यांना सरनोबत पद दिलेलं होतं. अशा पद्धतीने चार लोकांना सरनोबत आणि तट सरनोबत म्हणून महाराजांनी कोट उरू येथे नेमणूक दिलेली होती. त्याचबरोबर त्याच ठिकाणी कान्होजी जावजी सावंत यांना बारगीर म्हणून नेमणूक दिली होती. त्याचबरोबर नरसाजी हनुमंत यांना सुद्धा बारगीर म्हणून नेमणूक दिली होती. चाहूजी कान्होजी गायकवाड, रायाजी बजाजी जाधव, पोसजी तुकाजी जाधव आणि तुकोजी संताजी सोमवंशी आणि तुकाजी पवार अशा 7 लोकांना बारगीर म्हणून महाराजांनी त्यावेळी नेमणूक दिलेली होती. अशा संदर्भातले हे पत्र आहे. आणि हे आता आपल्या स्क्रीनवरती जे दिसतंय हे 1663 एप्रिल महिन्यातलं पत्र आहे. 2 एप्रिल 1663 तर हे पत्र शिवाजी महाराजांनी मोरो त्रिमल पेशवे आणि निळो सोनदेव मुजुमदार यांना लिहिलेलं पत्र आहे. की महाराज या पत्रामध्ये म्हणतात की सिंहगड किल्ल्यावरती फितवा झाल्याची खबर आलेली आहे, त्यासाठी मोरो त्रिमल पेशवे आणि निळो सोमदेव मुजुमदार यांनी जातींशी गडावरती जाऊन या संदर्भातली माहिती घ्यावी. नेमका फितवा कोणी केला, काय झालेलं आहे नेमकं, याची माहिती घेऊन हुजूर लिहून पाठवावे अशा आशयाचं हे पत्र आहे. आणि या संदर्भामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा तुमच्या बरोबर येण्यासाठी तानाजी नाईक, कोंडाजी नाईक, कमळोजी नाईक, रुमाजी आहिरा, गोंजी पांढरा व दरेकर ही व्यक्ती तुमच्यासोबत येतील
त्यांच्याबरोबर तुम्ही किल्ल्यावरती जावं, सिंहगड किल्ल्यावरती, आणि तिथली सगळी व्यवस्था चोख ठेवावी. कुठल्याही प्रकारचं तिथं फितवा वगैरे झाला असेल तर तो मोडून काढावा आणि योग्य बंदोबस्त राखावा. अशा संदर्भातलं हे महाराजांचं पत्र आहे. ही शिवाजी महाराजांच्या काळातली असल 10 पत्र. या पत्रावरती सुद्धा आता आपण खाली बघितलं तर मर्यादे विराजतेची मुद्रा आपल्याला बघायला मिळते. तर ही शिवाजी महाराजांच्या काळातली असल 10 पत्र ही आपल्या पुरालेखागार कार्यालयामध्ये बघायला मिळतात. आता थोडस आपण एक वेगळा विषय आपण बोलूया या संदर्भातला, की म्हणजे तो माया दृष्टीनं महत्वाचा आहे आणि इतिहासाच्या दृष्टीनं पण थोडस विचार करण्यासारखं आहे, की शिवाजी महाराजांची तुम्ही आज म्हणाल की 10 पत्र तुम्ही अस्सल म्हणताय, तर हे अस्सल आणि नक्कल म्हणजे असं आहे का नक्कल आहे हे आपण कशाच्या आधारावरती ओळखायचं किंवा त्याला काय संदर्भ आहे, काय साधन आहे? तर 236 पत्र जी काय आज इतिहासामध्ये उजडत आलेली आहे, त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय, की शिवाजी महाराजांच्या काळात असेल किंवा शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळात असेल किंवा शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात असेल, तर पत्र लेखन करण्याची एक वेगळी पद्धत होती. संबंधित जो कोण राज्यकर्ता आहे तो काही स्वतः पत्र लिहित नव्हता, त्याच्याकडे जे काही कारकून लोक असायची तो स्वतः ती पत्र लिहायची. राज्यकर्ता असेल तो पत्र सांगायचा की तो त्याचं विवेचन करायचा आणि त्या पद्धतीने ती कारकून लोक तिथं पत्र लिहायची. पत्रावरती किंवा पत्राच्या एका बाजूला त्या राज्यकर्त्याची मुद्रा, त्याची राजमुद्रा ही त्या ठिकाणी उमटवली जायची. आज शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळातली जी काही कागदपत्र आहेत त्याच्यावरती महाराजांचा अष्टकोनी मुद्रा हा कागदाच्या अगदी वरच्या बाजूला, म्हणजे आपण माथ्यावरती त्याला म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने ती तो शिक्का आपल्याला त्या कागदपत्रांवरती बघायला मिळतो. काही कागदपत्रांवरती अष्टकोनी मुद्रा नाहीये, पण त्याच पत्रामध्ये एका बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र ज्यावेळी सुरू होते तर एक 2 ओळी झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये मुख्य प्रधान असतील, पेशवे असतील, यांचे शिक्के आपल्याला बघायला मिळतात. आणि काही पत्रांवरती अष्टकोनी मुद्रा पण नाहीये, शिवाजी महाराजांचं प्रधानांची किंवा सचिव पेशवे असतील यांच्या शिक्के नाही आहेत, पण खालच्या बाजूला मर्यादे विराजते अशी समाप्ती मुद्रा असते. तर अशा पद्धतीचा शिक्का असणारी पत्र ही इतिहास अभ्यासक किंवा इतिहासाच्या दृष्टीनं संशोधनाच्या दृष्टीनं आपण अस्सल अशी समजतो. शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांचं जर आपण विश्लेषण केलं तर शिवाजी महाराजांची शिक्क्याची पत्र तशी दृष्टीनं फार कमी आहे, पण आहेत तेवढ्या याच्यावरती बराच इतिहास आपल्या अभ्यासकांनी मांडलेला आहे. काही पत्र याच्यामध्ये थोडस इतिहास अभ्यासकांच्या मध्ये सुद्धा दुमत आहे की काही पत्रांच्या नकला बघायला मिळतात. नकला म्हणजे काय, तर त्या पत्रावरती कुठल्याच प्रकारचा शिक्का नसतो, पण ते पत्राचं जर आपण एकंदरीत कालगणनेनं जर विचार केला तर त्या कालगणनेचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन हे शिवकाळाशी निगडीत होतं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळाशी ते निगडीत जातं. किंवा त्याचा आशय जर बघितला तर तो आशय शिवकाळाशी संबंधित असतो, त्यामुळं ही पत्र शिवकालीन असावीत पण या नकला स्वरूपात आहेत, असा सुद्धा एक तर्क इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीनं त्यांनी अभ्यास करून तो मांडलेला आहे. तर अशी काही पत्र सुद्धा आपल्या पुरालेखागार कार्यालयामध्ये शिवकालीन कागदपत्रात आपल्याला बघायला मिळतात. तर शिवकालीन कागदपत्रामध्ये कोल्हापूर पुरालेखागारमध्ये उपलब्ध असणारी 10 असल पत्र जर सोडली तर नक्कल स्वरूपामधली पत्र 14 पत्र आज आपल्याला उजेडात आलेली आहे. त्यातले बरेचसे संदर्भ महत्वाचे आहेत. त्यातला एक पहिला महत्वाचा संदर्भ जो आहे तो 1668 पत्र आहे, ते मी आता आपल्याला दाखवतो या ठिकाणी. या पत्राचं जर आपण आकलन केलं किंवा याच्यावरती आपण जर बघितलं तर याच्यावरती कुठल्याही प्रकारचा शिक्का नाहीये, पण या कागदपत्रांचा जो काही आशय आपण जर वाचला तर तो शिवकाळाशी संदर्भातला दिसून येतोय, म्हणून हे शिवकालीन पत्र आहे असं आपण मानतोय. तर हे पत्र किल्ले सिंधुदुर्गच्या संदर्भातलं आहे, जंजिरे सिंधुदुर्गच्या संदर्भातलं. रायाजी भोसले अहवालदार म्हणून व्यक्ती होती, त्यांना पत्र दिलेलं आहे महाराजांनी की रामचंद्र निळकंठ यांना
जंजिरे सिंधुदुर्ग येथील सबनीसी बहाल केल्याबद्दलचं हे पत्र आहे. या पत्रावरती कुठेही आपल्याला शिक्का दिसत नाहीये, पण हे पत्र शिवकालीन असावं असा एक तर्क इतिहास अभ्यासकांचा आहे. यानंतरचं हे दुसरं पत्र आहे, हे पत्र 24 जुलै 1671 आहे. हे पत्र मधला आशय असा आहे, विठ्ठल दत्त सुभेदार आणि कारकून प्रांत जावळी यांना शिवाजी महाराजांनी दिलेले हे पत्र आहे. त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात की प्रतापराव सरनोबत जे आहेत, आपल्या स्वराज्याचे सरनोबत होते प्रतापराव गुजर, त्यांच्याकडून 10,000 रुपये रवाना केलेले आहे. आणि त्या अशा संदर्भातलं हे शिवाजी महाराजांचं 24 जुलै 1671 पत्र आहे. या पत्रावरती सुद्धा आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या याच्यावरती माथ्यावरती पण शिक्का नाही आहे. ज्या ठिकाणी पेशवे किंवा मुख्य प्रधानांचा शिक्का असतो त्या ठिकाणची जागा मोकळी आहे, म्हणजे ती कोरी आहे. आणि खालच्या बाजूला सुद्धा मर्यादे विराजतीचा किंवा मुहूर्त मुद्रेचा शिक्का नाही आहे. त्याच्यानंतरचं तिसरं पत्र जे आहे ते September 1671 हे पत्र आहे. धारराव निंबाळकर सुभेदार यांना लिहिलेलं पत्र आहे. महादाजी अमाजी यांच्या नेमणुकी संदर्भातलं व केलेला जो काही तह आहे त्या तहाप्रमाणे आपण कारवाई करावी या आशयाच्या संदर्भातलं हे पत्र आहे. त्याच्यानंतर हे जे काही पत्र आपल्याला समोर दिसतंय तर हे खूप महत्वाचं 1671-72 कालावधीमधलं पत्र आहे. शिवाजी महाराजांचं जे 1666 मध्ये आग्र्याला जे औरंगजेबाच्या तावडीतून महाराज सुटले तर त्या काळामध्ये महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर स्वराज्यामध्ये दाखल झाले. पण स्वराज्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही आग्र्यामध्ये संभाजी महाराज सुद्धा होते, तर संभाजी महाराज हे पाठीमागेच राहिले, महाराजांनी त्यांना पाठीमागे ठेवलं आणि महाराज स्वराज्यामध्ये आले. तर त्याचा थोडासा आशय असा आहे की महाराजांनी इथं आल्यानंतर संभाजी महाराजांचं वाटेत निधन झालं अशा पद्धतीनं बातमी उठवून संभाजी महाराजांचं उत्तर कार्य सुद्धा महाराजांनी केलेलं अशा नोंदी आपल्याला आढळून येतात. पण पुढच्या काळामध्ये पाठीमागे राहिलेले संभाजी महाराज हे स्वराज्यामध्ये दाखल झाले, तर त्या याच्यामध्ये या सगळ्या प्रसंगामध्ये आग्र्यावरून सुटकेच्या दरम्यान महाराजांनी संभाजी महाराजांना कृष्णाजी विश्वास मथुरेमधले यांच्याकडे महाराजांनी ठेवलेलं होतं आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये संभाजी महाराजांना सुखरूप स्वराज्यामध्ये परत आणून सोडलं राजगडावरती. तर त्यांना या कामगिरीबद्दल बक्षीस देण्याबद्दलचं हे पत्र आहे. या पत्राचं थोडंसं एक वेगळं वैशिष्ट्य काय की शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटकेनंतर तो एक म्हणजे संशोधनाचा विषय आहे की महाराज नेमके कसे सुटले काय सुटले हा आपल्या काय म्हणजे माझा आता विषय नाही, तो इतिहास अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून तो संशोधनाचा विषय आहे. तर या याच्यानुसार शिवाजी महाराज 21 दिवसात राजगडावरती आले का 3 महिन्यानं आले हा एक इतिहासामध्ये थोडासा वाद आहे, ज्याबद्दल आणखीन संशोधन होणं गरजेचं आहे. पण या घटनेचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांचं एक वेगळं दृष्टिकोन इथं आपल्याला दिसतोय. तो म्हणजे शिवाजी महाराज लहान मुलाला बरोबर घेऊन स्वराज्यामध्ये येऊ शकत होते पण तेवढ्या सहजासहजी त्यांना येणं शक्य नव्हतं, म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पाठीमागे ठेवलं, स्वराज्यामध्ये दाखल झाले. औरंगजेबाच्या कानावरती ही बातमी पोचली की शिवाजी महाराज स्वराज्यात दाखल झाले, पण ते येताना वाटेत संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. म्हणजे औरंगजेब शिवाजी महाराज पोचले म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचा पाठलाग बंद केला आणि त्याचबरोबर संभाजी महाराज वारले म्हटल्यावरती संभाजी महाराजांची शोध मोहीम पण त्यांना थांबवली. म्हणजे संभाजी महाराजांच्या जीवितला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये या सगळ्या गोष्टीतून शिवाजी महाराजांचं एक नेतृत्व गुण जो आपल्याला बघायला मिळतो तो खूप महत्वाचा. त्याच्यानंतरच हे पत्र जे आहे ते
मौजे हालवर्ण तर्फ चिपळूण यांना चिपळूण येथील जुंबलेदार हवालदारांनी कारकून यांना लिहिलेले हे शिवाजी महाराजांचं पत्र आहे. त्या पत्रामधलं कोल्हापूर पुरालेखागारमध्ये जे उपलब्ध आहे ते पत्र अपूर्ण स्वरूपातलं आहे, पण बावडा दप्तर जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्या पुस्तकामध्ये याचा पूर्ण आशय आलेला आहे. तर या पत्रामधला आशय असा आहे की शिवाजी महाराजांनी लष्कराची जी व्यवस्था असायची किंवा लष्कराची जी काही सैन्याची जी काही मोहिमेची व्यवस्था असायची, तर त्या मोहिमेच्या दरम्यान लष्करानं कशा प्रकारे आपलं कार्य ठेवावं, कार्य चालू ठेवावं, याच्या संदर्भातल्या काही सूचना केल्याबद्दलचं हे पत्र आहे. या पत्रामधलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे की रयतेस काडीचाही आजार देऊ नये. हे महाराजांचं पत्र, म्हणजे आज आपण त्याचं विश्लेषण करतोय की रयतेच्या बाजीच्या देटाला सुद्धा धक्का लावू नये, हे महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. तर लष्कराची एखादी मोहीम झाली तर त्या मोहिमेदरम्यान कुठल्याही गावामधून कुठल्याही गावाच्या जवळच्या शेतामधून सैन्याला कूच करायला लागायची. तर अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी कूच करायला लागली असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोहिमेचा पाडाव करायचा असेल, त्या ठिकाणी आपल्याला राहायची व्यवस्था करायची असेल, तर अशा ठिकाणी व्यवस्था केल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांना किंवा त्या ठिकाणच्या प्रजेला कुठल्याही प्रकारचा उपसर्ग सैन्याकडनं होऊ नये. लष्कराची व्यवस्था करायची म्हणून कुणाच्या तरी शेतातलं धान्य जसं आहे तसं घेऊन यायचं, त्यांना लुबाडणूक करायची. शिवाजी महाराज म्हणायचे की अशा पद्धतीनं जर आपण वागलो तर मोगलांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला. मग रयतच म्हणेल की तुमच्यापेक्षा ते मोगल तरी बरे, कारण ते परकीयच आहेत शेवटी, त्यांच्यापासून आम्हाला काही एवढा काही त्यांच्याशी आपले जवळचे संबंध नव्हते, पण शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातले होते, आपल्यातलेच होते, आणि आपलं सैन्य जर अशा पद्धतीनं वागलं तर रयत म्हणणार की मग तुमच्यापेक्षा मोगल बरे. म्हणून महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठाला, म्हणजे त्यांच्या कुठल्याही जिन्नसाला तुम्ही हरकत घेऊ नका, किंवा त्यांच्याकडून आणायची जर झाली तर त्याचा योग्य मोबदला देऊन तुम्ही आणा. अशा पद्धतीनं महाराजांनी ही सगळी व्यवस्था लष्कराची सुद्धा महाराजांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्या संदर्भातलं एक खूप महत्वाचं पत्र आहे. हे पुढचं जे पत्र आहे ते 31 मे 1675 पत्र आहे. यामध्ये श्यामजी आऊजी हवालदार राहणार जालगाव यांना दिलेले हे पत्र आहे. या श्यामजी आऊजी हवालदारांनी सूर्याजी दुधुस्कर म्हणून शिवाजी महाराजांचे एक सरदार होते, तर त्या सूर्याजी दुधुस्करांच्यावरती एक खटला चालू होता आणि त्यांच्या घरावरती या श्यामजी आऊजी हवालदारांनी काही मोकलदार बसवलेले होते. मोकलदार म्हणजे त्यावेळेचे सैनिक असतील किंवा त्यावेळेचा पहारा असेल ते बसवलेले होते, आणि यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांची किंवा त्या काळातले एक आपण महाराजांचीच म्हणू की शिवाजी महाराजांची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नव्हती. तर शिवाजी महाराजांनी हे पत्र त्या श्यामजी आऊजी हवालदारांना पाठवलेलं आहे की तुम्ही जे काही सूर्याजी दुधुस्करांच्यावरती जे काही मोकलदार बसवलेले आहेत, जो काही पहारा बसवलेला आहे तो आमच्या संमतीविना बसवलेला आहे, तर तो पहारा तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावा. तो उठवण्याबाबतचं हे महाराजांचं पत्र आहे. आणि हे 19 जानेवारी 1675 पत्र आहे. हे पत्र प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक आणि कारकून यांना लिहिलेलं पत्र आहे. या पत्रामधला आशय खूप महत्वाचा आहे, कारण आरमार जे शिवाजी महाराजांचं होतं तर त्या आरमाराच्या अनुषंगानं जंजिऱ्यावरती महाराजांनी आक्रमण करण्याचा बेत आखलेला होता, आणि या प्रकरणामध्ये आरमाराची खूप मोठी भूमिका होती, कारण जंजिरा जो होता तो जंजिरा पाडाव करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. तर ही सगळी जबाबदारी जिवाजी विनायक आणि तिथल्या कारकुनांच्यावरती महाराजांनी सोपवलेली होती की ऐनवेळी तुम्ही तुमच्याकडचं आरमाराचं जे काही सैन्य आहे हे घेऊन तुम्ही या ठिकाणी मदतीला जाणं किंवा योग्य वेळी तिथं जाणं गरजेचं आहे. तर यामध्ये थोडीशी हरकत झाली, जिवाजी विनायक सुभेदार असतील किंवा त्यांचं जे काही सैन्य आहे हे वेळेत तिथं पोहोचलं नाही,
आणि आरमाराला योग्य प्रकारे मदत झाली नाही तर ही हायगे झाली त्या कामामध्ये, तर त्यांना समज देण्याबद्दलचं हे पत्र महाराजांचं आहे. त्या पत्रामधलं खूप महत्वाचं एक वाक्य आहे शिवकालीन, ब्राह्मण म्हणून कोण मुलाईचा करू पाहतो. हे जे काही जीवाजी विनायक सुभेदार होते हे ब्राह्मण होते, पण त्यांना सुद्धा महाराजांनी अशा पद्धतीनं सुनावलेलं होतं की तुम्ही ब्राह्मण जरी असला तरी तुम्हाला आम्ही तुमचा मुलाईचा करणार नाही. अशा पद्धतीनं जर स्वराज्याच्या कार्यामध्ये जर तुमच्याकडून हायगे झाली तर पुढच्या काळामध्ये याची गय केली जाणार नाही, अशा पद्धतीचं हे पत्र आहे. या सगळ्या कागदपत्रांचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांच्या काळातली सुरुवात कागदपत्र त्याच्यावरती संशोधन हे आजच्या काळात सुद्धा सुरू आहे, पुढेही सुरू राहील. पण जी काही 236 पत्र इतिहासामध्ये आज उजाडत आलेली आहेत, तर या पत्रांमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अस्सल आणि नक्कल हा विषय आहेच. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं एखादं पत्र आलं तर शिवाजी महाराजांच्या पत्रामध्ये कालगणना कशा प्रकारची असते, तर ते शिवाजी महाराजांचंच पत्र आहे, त्याच काळातलं आहे, हे कसं शोधायचं, कसं ओळखायचं, तर त्यासाठी एक थोड्याशा दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो. शिवाजी महाराजांच्या काळातलं जर पत्र असेल तर ते पत्र सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या अगोदरचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदरची जी काही कागदपत्र उपलब्ध आहेत त्या सगळ्या पत्रांवरती मुसलमानी कालगणनेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. कारण मुसलमानी कालगणना ही शिवकाळाच्या फार अगोदर म्हणजे 150-250 वर्षापूर्वीपासून तीच कालगणना आपल्या इथं वापरली जायची, तर या पत्रामध्ये मुसलमानी कालगणनेचा उल्लेख असायचा. आज आता हे तुम्हाला स्क्रीनवरती समोर दिसतंय तर हे आकडे आहेत, 1, 2, 3, 4 असे 10 पर्यंत आहेत, तसंच 20 ते 90 आहेत आणि 100 ते 1000 अशा पद्धतीनं आहेत. तर मुसलमानी कालगणनेमध्ये सगळ्यात महत्वाची कालगणना होती ती सूर सणाची असायची. त्या सूर सणामध्ये एखादं साल नेताना एखाद्या अंकाला जर आपण अंकाचा उल्लेख करायचा असेल तर त्या ठिकाणी आता एक आकडा आहे तर एक आकड्याला ई दे म्हटलं जायचं, किंवा 2 लिहायचं असेल तर इसने म्हटलं जायचं, 20 लिहायचं असेल तर अश्विन म्हटलं जायचं आणि 100 लिहायचं असेल तर मया म्हटलं जायचं. अशा पद्धतीनं कागदपत्रांमध्ये कालगणनेचं किंवा सालाचा जो उल्लेख असायचा हा या सूर सणाप्रमाणे असायचा. याचं एखादं उदाहरण मी आपल्याला वाचून दाखवतो. नोव्हेंबर 1660 पत्र आहे. सरंजामी छ करून डॉट आहे तिथं, रबीलाखर सूर सण ईदे सितेन आणि आलम, ईदे सितेन आणि आलम अशा पद्धतीनं त्यावेळीची कालगणना आहे. मग आता या समोरच्या चार्टमध्ये जर आपण बघितलं तर इहिदेचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला इहिदे म्हणजे 1 बघायला लागतो, तसंच पुढच्या याच्यामध्ये सितेन म्हणजे 60 आले आणि आलक म्हणजे 1000 आले. म्हणजे त्याचं जर आपण सूर सण काढायचं झालं तर ते येणार 1061. इथे आलं 1061, तर या 1061 मध्ये 600 मिळवायला लागायचे. 1061 मध्ये 600 मिळवले तर ते होतात 1661. तर या पत्राचं इसवी सन जर आपल्याला काढायचं असेल तर त्यामध्ये जे आपले अंक आले 1061 त्यामध्ये 600 मिळवल्यानंतर 1661 जो आकडा येतो तो इसवी सनाचा आकडा आहे. अशा पद्धतीनं या कालगणनेप्रमाणे पहिल्यांदा त्याचं इसवी सन कॅल्क्युलेट करायला लागतं, त्यानंतर या इसवी सनावरून त्यावेळीची जंत्री आहे कालगणनेची, त्या कालगणनेच्या जंत्रीप्रमाणे त्याच्यामध्ये जो काही महिना आहे, आता या पत्रामध्ये रबीलाखर असा जो शब्द आहे तर ह्याच्यामध्ये पुढं आपण बघू शकतो, तर हे मुसलमानी कालगणनेचे महिने आहेत. मोहरम असेल, सफर असेल, रबीलावल आहे, रबीलाखर आहे, जमादिलावल आहे, जमादिलाखर आहे, रजब आहे, शाबान आहे, रमजान आहे, सवाल आहे, जिलकादानी शेवटचा आणखीन एक महिना आहे. अशा पद्धतीने हे 12 महिने असायचे. तर या पत्रामध्ये मुसलमानी कालगणनेनंतर किंवा कालगणनेच्या अगोदर
त्या महिन्याचा उल्लेख असायचा. मग हा महिना असेल आणि त्याच्या अगोदर 6-7 किंवा 6-2 असा आकडा असायचा, तो तारखेच्या उल्लेखाचा असायचा. अशा पद्धतीनं तारखेचा उल्लेख, महिन्याचा उल्लेख आणि सालाचा उल्लेख हा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडं शिवकालीन जंत्री आहे. त्याच्यामध्ये पहिली जंत्री आहे ती खरे जंत्री आपण म्हणतो. ही बऱ्याच जे काही जुन्या लायब्ररीज असतील किंवा काही अभ्यासक आहेत त्यांच्याकडे आपल्याला ही बघायला मिळू शकते. तर या खरे जंत्रीवरून पहिल्यांदा आपल्याला या याचं साल काढायला लागतं, मुसलमानी कालगणनेचं. मुसलमानी कालगणनेप्रमाणे त्याचं इसवी सन काढायला लागतं, त्याच्यानंतर त्याचा महिना बघायला लागतो, त्या महिन्याप्रमाणे आपला इंग्रजी महिना कुठला येतो आणि त्याच्यानंतर त्याची मुसलमानी तारीख बघून त्याचा महिना कुठला येतो, त्याची तारीख कुठली होती मुसलमानी आणि त्याच्यावरून त्याची इंग्रजी तारीख किती येते. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातलं पत्र आहे किंवा पुढच्या काळातलं आहे, म्हणजे कुठल्याही काळातलं पत्र असेल ते शोधण्यासाठी आपल्याला या पर्यायाचा आपल्याला वापर करायला लागतो. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी 1674 जो काही राज्याभिषेक करून घेतला, त्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःची कालगणना जी काही सुरू केली ते राज्याभिषेक शक म्हणून आपण ओळखतो. तर त्या राज्याभिषेक शकामध्ये शिवाजी महाराजांनी नवीन शकच सुरू केला. कारण त्याच्या अगोदरची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर शालिवान राजवट ज्यावेळी सुरू झाली आपल्या भारतावरती, त्यांनी शालिवान शकाची निर्मिती केली होती. म्हणजे जो कोण राज्यकर्ता सत्ताधीश किंवा राज्यकर्ता सत्तेवरती यायचा तर तो त्या पद्धतीनं आपली कालगणना सुरू करायचा. त्याच पद्धतीनं शिवाजी महाराजांनी मराठ्यांची किंवा आपल्या स्वराज्याची जी काही कालगणना सुरू केली त्याला आपण राज्याभिषेक शक किंवा शिवशक म्हणून ओळखतो. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरची जी काही पत्र म्हणजे 1674 ते 1680 काळामधले आहेत, त्या सगळ्या पत्रांचं जर आपण आकलन किंवा त्याचं विवेचन केलं तर ती सगळी पत्र स्वस्ती श्री राज्याभिषेक शके, मग त्याच्यामध्ये राज्याभिषेक शक 1674 नंतर 1675 पत्र असेल तर स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 1 अशा पद्धतीनं त्याची कालगणनेची नोंद आपल्याला त्या पत्रावरती बघायला मिळते. आणि तिथून पुढं पेशव्यांच्या काळापर्यंतची सगळी पत्र ही राज्याभिषेक शकाप्रमाणे आपल्याला पुढच्या काळातली सुद्धा संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराबाई असतील, तर यांच्या काळातली सगळी पत्र ही राज्याभिषेक शकाप्रमाणे आपल्याला बघायला मिळतं. आता हे तुमच्या समोर जी स्लाइड आलेली आहे त्या स्लाइडमध्ये 1 ते 60 अंक आहेत. तर ही 60 जे काही अंक आहेत किंवा या 60 याची जी काही नावं आहेत तर ही संवत्सर असायची. जे काही शालिवान शक आपल्या कागदपत्रांमध्ये जे काही कालगणनेचा उल्लेख येतो शालिवान शकाचा, तर त्या शकामधलं जे काही संवत्सर असतं तर त्या संवत्सराची ही सगळी यादी आहे. तर ते संवत्सर सुद्धा कॅल्क्युलेशन करून आपण इसवी सन काढू शकतो. आणि त्याचबरोबर काही जी काही शिवकालीन पत्र आहेत त्याच्यामध्ये एखाद्या वाराचं जर आपल्याला नाव बघायचं असेल तर ते अशा पद्धतीनं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असं नसताना, तर रविवारचा उल्लेख असेल तर त्याच्यासाठी भानू वसर असेल, अर्क वसर असेल किंवा आदित्य वसर अशा प्रकारचे शब्द रविवारसाठी वापरले जायचे. सोमवारसाठी आपज वसर, चंद्र वसर, इंदू वसर अशा पद्धतीनं हे शब्द वापरले जायचे. अशी वारांची सुद्धा नावं वेगळ्या प्रकारे असायची. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं आपल्याला शिवकालीन कागदपत्र असतील किंवा पुढच्या काळातली मराठ्यांच्या इतिहासातली कागदपत्र असतील या सगळ्यांचा शोध आपल्याला घ्यायला लागतो. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या काळातली कागदपत्र जेवढी कोल्हापूर पुरालेखागारमध्ये उपलब्ध आहेत त्याचा एक धावता आढावा म्हणता येईल तो आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीबद्दल बोलायला खूप मोठा विषय येतो, त्याच्याबद्दल मी बोलायचं असेल तर ते अगदी जाणीवपूर्वक आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून बोलणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्यातल्या अनुषंगानं जे काही शिवाजी महाराजांच्या इतिहासामधले प्रसंग त्याचा आपण मी स्वतः अभ्यास केला, त्याच्यामधले जे काही पुरावे स्वतः मी अभ्यासले, त्या दृष्टिकोनातून मला शिवचरित्रातले जे काही पैलू निदर्शनाला आले ते आज मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडू शकलो. सिंधुजन अकादमीच्या वतीनं हा एक खूप चांगला स्तुत्य उपक्रम हा गेली वर्ष 1.5 वर्ष झाले सुरू आहे आणि त्यामध्ये बरेच इतिहास अभ्यासक, माझ्यापेक्षा खूप मातब्बर व्यक्ती या ठिकाणी व्याख्यान त्यांचं मी ऐकलेला आहे स्वतः.
तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीचं एक व्यासपीठ त्यांनी माझ्यासारख्या एका अभ्यासकाला उपलब्ध करून दिले, त्याबद्दल सिंधुजन अकादमी असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि इथून पुढेही अशाच पद्धतीचं कार्य सिंधुजन अकादमीच्या वतीनं किंवा या इतिहासाच्या क्षेत्रामधले जे काही वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्यामार्फत व्हावं, आणि यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी पुरालेखागार कार्यालय आपलं कायम सज्ज आहे, आपली आतुरतेनं वाट पाहत आहे अभ्यासकांची. एवढंच मी सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.